मैग्नेटिक फोर्स अपवर्ड डायरेक्शन वेट डाउनवर्ड डायरेक्शन ओके सो ती वायर सस्पेंडेड कंडिशन मध्ये राहायची असेल तर वेट शुड बी इक्वल टू काय झालं पाहिजे मैग्नेटिक फोर्स झालं पाहिजे आता वेट किती येणार बघा 0.075 दिस इज पर मीटर म्हणजे लेंथ ऑफ वायर किंवा एल जर असेल तर एकूण वेट ऍक्ट होणार आहे 0.075 इंटू एल न्यूटन आणि फोर्सचा फॉर्म्युला काय असतो म्यू नॉट आय वन आय टू डिवाइडेड बाय 2πr इंटू इट्स लेंथ आता दोन्ही साईडचं एल एल कॅन्सल होईल ओके सो 0.075 इज इक्वल टू म्यू नॉटची व्हॅल्यू आहे 4πr इंटू 10⁻⁷ आय वन आहे 25 आय टू आहे 50 डिवाइडेड बाय 2πr इंटू आर फाइंड आउट करायचं ओके सो देअर फोर आर इज इक्वल टू 2πr ने 4πr ला डिवाइड केलं तर काय येणार इथं 2 येणार सो न्यूमरेटरला 2 इंटू 25 म्हणजे 50 50 इंटू 50 म्हणजे 2500 इंटू 10⁻⁷ होणार न्यूमरेटर 2500 इंटू 10⁻⁷ डिवाइडेड बाय 0.075 दॅट इज इक्वल टू आर सो देअरफोर आर इज इक्वल टू 25 इंटू 10⁻⁷ किती लिहू शकतो मी -5 लिहू शकतो आणि डिनॉमिनेटरला 75 इंटू 10⁻⁷ -3 लिहू शकतो सो 25 3s are 75 सो 1/3 इंटू 10⁻⁷ काय येणार आहे -2 मीटर सो आर इज इक्वल टू 0.33 इंटू 10⁻⁻² मीटर एवढं डिस्टन्स पाहिजे सो दॅट इज युअर आन्सर ओके हा तर आजचं लेक्चर आपण इथंच एंड करतोय ओके काही रिझन मुळे थोडस लवकर एंड करतोय उद्या आपण सेम टायमिंगला भेटूय ओके okay?